दोस्तों, आपली मराठी में आपका स्वागत है। मैं हूं आपका पवन भारद्वाज। आज हम आपको ले चलते हैं फिल्म परंपरा के प्रीमियर पर। जी हां, मराठी फिल्म परंपरा। इस फिल्म में नजर आएंगे मिलिंद शिंदे, प्रकाश धोत्रे, अरुण कदम, हसिया जात्रा। इस फिल्म को प्रोड्यूस किया है हरीश कुमार ने। को प्रोड्यूसर है फैजल पोपरे। अगर डायरेक्टर की अगर बात करें, इस फिल्म को डायरेक्ट किया है परने निशिकांत तेलंग ने। आज मुंबई के प्लाजा सिनेमा में इसका प्रीमियर रखा गया। फिल्म की सारी स्टारकास्ट मौजूद थी। देखिए हमारी खास रिपोर्ट। और हाँ, वीडियो आपको पसंद आता है तो हमारे चैनल को लाइक सब्सक्राइब जरूर कीजिएगा। बहुत अच्छी मूवी है, बहुत अच्छा लगा। जो अपने जो हाँ मराठी एवढं चांगलं मूवी आहे। ॲक्च्युली जरा ते गरिबी जास्त बदलले, त्या चमचं ते फार आपलं दादा पडतात असं एकदम मला चांगलं, एकदम एकदम बेस्ट मूवी आहे। आणि हा जनरेशनमध्ये सर्वांना बघायला पाहिजे हे मूवी। चांगलं आहे, चांगलं आहे, सर बघायला पाहिजे। अभिनय तर बहुत अच्छे मराठीमध्ये। हां, कलाकार सगळं चांगलं काम करतात, कसंच नाही। आणि स्टोरी पण चांगलीच आहे, जी परंपरा वर्षापासून चालेली आहे। पण एक दोघं लोक विरोध करतात, पण त्यांना लोक वाईट टाकतात, अशी स्टोरी आहे त्याच्यामध्ये। कळलं की हा चांगला मेसेज आहे की ती परंपरा बंद झाली पाहिजे। लोकांना वाईट टाकायचं ते त्यांनी केलेलं आहे पुढच्या लोकांनी, ते बंद व्हायला पाहिजे। आणि जे लोक जर करतायत त्यांना यश आलं पाहिजे। पाचापैकी 3 नंबर देऊ शकतो देवासच। या गोष्टी फार डीपली होतात। परंपरा मूवी क्या मेसेज दे रहा आहे? ज्या जुन्या परंपरा आहेत त्या पाळल्या पाहिजेत, पण अगदी स्ट्रिक्ट नाही केलं पाहिजे गावातल्या लोकांसाठी वगैरे, ज्यांची परिस्थिती नसते काय नसते। खरोखर त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न जो केला आहे तो खरोखर हार्ट टचिंग आहे। कलाकार सगळे चांगले आहेत, सगळ्या कलाकारांनी काम चांगलं केलं आहे, अगदी खरं असल्यासारखं वाटतं। किती स्टार देणार चार? 5 किती स्टार देणार चार? 4 दिन 4 आणि आत्ता एक नवीन सुद्धा एक सिरियल सुरू झालेली आहे, त्याच्यात आमची एक फॅमिली आलेली आहे, लिंबू लेमन लिहिले। आणि खूप तुम्ही आमच्यावर प्रेम करताय, असंच प्रेम करत राहा। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा सिनेमा आजपासून रिलीज होतो, तुम्ही सगळ्यांनी तुमच्या मित्राबरोबर, मैत्रिणीबरोबर, गर्लफ्रेंडबरोबर, बायकोला तर घेऊन जायचं, कारण तिला परंपरा कळलीच पाहिजे। आणि जर का ह्यांचं लग्न झालं नसेल तर त्या गर्लफ्रेंडला घेऊन जा, म्हणजे भविष्यात ही परंपरा असते अशा पद्धतीचं तिला कळेल। सो थँक्यू मॅडम। सगळ्यात पहिले तुमचं नाव आणि माझं नाव नम्रता पावसकर। आणि मी या चित्रपटामध्ये यशोदेची भूमिका केलेली आहे। आणि तुम्ही हा चित्रपट बघितल्यानंतर मी काय करते हे तुम्हाला त्या चित्रपटामध्येच जास्त चांगलं बघता येईल। खरं सांगायचं झालं तर चित्रपट हा भारतीय लोकांच्या एक मनातला विषय आहे, जिव्हाळ्याचा विषय आहे। आणि आपण चित्रपटातून त्या गोष्टी मांडत आलो आहोत आजपर्यंत, ज्या गोष्टी भारतीय माणसांच्या मनामनामध्ये आहे। आणि मला वाटतं परंपरा या निमित्तानं आम्ही लोकांच्या घरामध्ये, गावामध्ये आणि ऑल ओवर सगळीकडेच जगभरामध्ये ज्या काही परंपरा नावाच्या गोष्टी असतात त्याच्याविषयी भाष्य करण्याचं एक फार मोठं काम केलेलं आहे। आणि मला वाटतं की तुम्ही सगळ्यांनी तो सिनेमा थिएटरमध्ये पाहावा आणि मग तुम्हाला त्याच्या माठीमागचं सत्य आणि करावं नाही करावं हा विचार करण्याची एक किल्ली मिळू शकेल तुम्हाला त्याच्यामधनं। नाही, ॲक्च्युली माझा प्रवास असा झाला आहे की मी सिरियलकडून चित्रपटांकडे नाही गेलेली, मी चित्रपटांकडून सिरियलकडे आलेली आहे।
म्हणजे मी ज्यावेळी मुंबईत आले तोपर्यंत माझे बरेच सिनेमे झाले होते, मग त्याच्यामध्ये 72 मैल आहे, त्याच्यानंतर टुरिंग टॉकीज आहे, आणि मुंबईमध्ये आल्यानंतर मग गुरु सिनेमा वगैरे झाला, आणि आत्ता पण मी एक सिनेमा केला जो गेल्या फेब्रुवारीमध्ये माझा रिलीज झाला होता, डिलिव्हरी बॉय नावाचा, तो आता हिंदीमध्ये सुद्धा रिलीज होतो आहे. तर सिनेमामधून मी सिरियलमध्ये आलेली आहे, सिरियलमधून सिनेमामध्ये गेलेली नाही आहे. तुम्हाला म्हटलं ना की गावामध्ये शहरांमध्ये काही परंपरा असतात, आणि रादर गावामध्ये शहरांमध्ये असं नाही तर आपल्या घराघरांमध्ये सुद्धा पिढीजात काही परंपरा असतात, ज्या परंपरांना वेळ प्रसंग आल्यानंतर खरं तर बदलाव्या असा नियम आहे. म्हणजे श्रीकृष्णांनी गीतेत सुद्धा सांगितलेलं आहे की जे तुम्ही पाळताय, जे तुम्ही ज्याचं तुम्ही वहन करताय, जो तुम्ही नियम मानताय, तो नियम तो तुम्ही आंधळेपणाने कुठलाच नियम पालन करू नका, त्याच्या पाठीमागचं सत्य जाणून घेतल्याशिवाय त्या गोष्टीवर कृती करणं ही चुकीची गोष्ट आहे. तर आम्ही परंपरामध्ये सुद्धा तेच मांडलेलं आहे की तुम्ही जी गोष्ट ॲज अन परंपरा म्हणून या ठिकाणी पालन करत आहात, एकदा ती गोष्ट चांगली आहे वाईट आहे गावासाठी माणसांसाठी कितपत योग्य आहे हे बघा, याच्यावर विचार करा आणि नंतर मग हे करा. आणि मी या सिनेमामध्ये एक असं पात्र केलेलं आहे की हे पात्र ना धड तुम्हाला ती पालन करा म्हणून सांगतं, ना धड तुम्हाला ती पालन करू नका म्हणून सांगतं, पण ते पात्र असं आहे की ते तुम्हाला विचार करायला भाग पाडतं की आपण खरंच हे केलं पाहिजे का. या चित्रपटात तुमच्यासोबत मिलिंद शिंदे आणि वीणा जामकर आहेत, तर या दोघांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? फारच सुंदर. मिलिंद शिंदे हे NSDचे विद्यार्थी आहेत आणि वीणा जामकर तर अतिशय सुंदर अभिनेत्री आहेत. खरं तर अरुण सर आहेत, जयराज सर आहेत, त्यानंतर प्रकाश धोत्रे सर आहेत. मला या सिनेमामध्ये काम करताना अशा सगळ्या मोठ्या दिग्गज लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली होती, आणि मी त्यावेळेला खरं सांगायचं झालं तर अभिनयामध्ये अगदी छोटं बाळ होते असं म्हटलं तरी काही हरकत नाही. मी त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकले त्यावेळेला. थँक्यू सो मच. हाय, माझं नाव आनंद मेनन आणि या सिनेमामध्ये मी म्युझिक डिरेक्टरचा माझा रोल आहे. दोन गाणी आहेत, ते कंपोज केले आणि गायले पण मीच आहेत. अतिशय सुंदर मूवी आहे आणि इट इज बेसिकली आपल्या प्रथा आपल्या परंपरांच्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे परंपरामुळे माणूस जगायचं की जगण्यासाठी परंपरा असायचं हा एक मोठा क्वेश्चन मार्क आहे. आणि ज्या सिच्युएशनमध्ये मला जी गाणी मिळालीत असं मी पूर्णपणे त्याला 100% देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही बघा आणि नंतर नक्कीच तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटतं. एनिवन गाण्यामध्ये वेगळं असं होतं, एकतर तुम्ही आजच्या काळात ना तुम्ही एकदम गावातला आणि एक अशा सिच्युएशनमध्ये जास्त करून सॅड सॉंग्स जे असतात ते इमोशन्स आणि ते क्रिएट करणं जरा डिफिकल्टच असतो एका सिंगरला एका म्युझिक डिरेक्टरला. आणि मी स्वतःच ते डिरेक्ट केल्यामुळे कुठे ना कुठेतरी मला असं वाटलं की मी दुसऱ्या सिंगर्सचे ऑप्शन पण बघितले, पण प्रोड्युसर ह्या लोकांचे अशी मत होते की ना आनंद तूच गायचं. आणि मी ट्राय केलं आहे की जितकं सुंदर होऊ शकतं तितकं सुंदर. बाकी ऑडियन्स आणि तुम्ही तर नक्कीच आय वुड रिअली वॉन्ट अ ट्रू ओपिनियन तुमच्याकडून. सर, गाण्याच्या दोन ओळी ऐकायला आवडतील. एक हॅपी सॉंगच गातो कारण तो फाळ रुतला रुतला ग मन गुंतल गुंतल ग फाळ रुतला रुतला ग हो मन गुंतल गुंतल ग. आवडला? तिथे खूप आवडायलाच पाहिजे. हम लोग ने अपने आपको जकड़ के रखा हुआ है, हम लोग दिखावे की दुनिया में आ गए, वैसा मत करो, खुश रहो. हम लोग जो अपने को अपने फैमिली को खुश लगता है वो हम लोग करो और आगे हम लोग सबको लेके चलो. लेकिन डायरेक्टर जो ये इसमें एक्चुअली मराठी एक फिल्म मराठी का जो सब्जेक्ट के हिसाब से या मराठी में हमेशा कंटेंट बेस्ड फिल्म ज़्यादा चलती है. मराठी का आप जो भी फिल्म देखोगे उसमें कहीं ना कहीं एक मैसेज रहता है या कोई रिचुअल को या कोई गांव का कोई एक प्रथा को लेके चलना है, वो फिल्म हमेशा चली है. तो इसके लिए पहले हमने मराठी का सोचा, अगर इसके बाद अच्छा रिस्पॉन्स मिले डेफिनेटली इसको ऑल ओवर इंडियन पैन इंडिया लेवल पर इसको रीमेक करने का प्लान है. माहिती द्या मग आपल्या पिक्चरशी बोलत. नमस्कार, मी प्रणय निशकांत तेलंग.
जे जेमधनं पास आउट आहे, मी फाईन आर्टिस्ट आहे. त्याच्यानंतर मी सिरियलसाठी काही ठिकाणी असिस्ट म्हणून काम केलं. 2011 माझी अरे बाबा पुरे ही फिल्म आली होती, ज्याच्यामध्ये संजय नार्वेकर होते, अरुण कदम होते, विजय चव्हाण होते, आणि ती छान लेवल गेली. त्या व्यतिरिक्त मी थिएटर्समध्ये काही ठिकाणी ॲज अ परफॉर्मर म्हणून पण आपण काम केलेलं आहे. आणि माझा जर्नी असंच चालू आहे. परंपरा बोलू का, परंपरा ही फिल्म त्याचा विषय असा आहे की आपण मरणोत्तर जे काही तेरावचं जेवण करतो तो विषय घेऊन आपण ही फिल्म करतो आहोत. मरणावरती बोलायला कोणाला आवडत नाही, कारण मरण हे अंतिम सत्य आहे. पण समाजातील काही लोक जेव्हा तुमच्यावरती अशा प्रथा लादतात, कारण ज्या समाजामध्ये आपण राहत असतो त्याच्यातल्या काही परंपरा असतात, परंपरा म्हटलं की रूढी आल्या, प्रथा आल्या. पण समाजातली काही लोक त्यांच्या स्वार्थापुढे जेव्हा तुमच्यावरती त्या प्रथा लादायचा प्रयत्न करतात आणि तुम्ही त्या प्रवाहामध्ये वाहत जाता आणि तुम्हाला जो काही त्रास होतो तो त्रास आपण या परंपरा चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. श्रीपती हा या प्रथेविरुद्ध लढण्याचा प्रयत्न करतो आहे, पण कुठेतरी त्याची एक मानसिक अवस्था आहे की प्रथा पाळायची की नाही पाळायची. जर प्रथा पाळली तर त्याला मे बी गावकऱ्यांचा त्रास होऊ शकतो, सॉरी प्रथा नाही पाळली तर त्यांना गावकऱ्यांचा त्रास होऊ शकतो, आणि प्रथा पाळायची असेल तर त्याला बायकोचा विरोध आहे. ह्या मानसिक द्वंद्वामध्ये त्याचा जो काही जर्नी आहे तो आपण परंपरामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या कथेमध्ये तुम्ही अभ्यास केला होता की अगोदर ही कथा अशा रीतीने मांडायची किंवा काही ग्रामीण लोकांचा तुम्ही अभ्यास केला होता की अशा रीतीने आपण करावी? आमचे एक नातेवाईक होते, डॉक्टर होते, ते त्यांचा दवाखाना होता पोर्तुगीजचा. तिथे येणारे जे वर्कर्स होते ते दादरमध्ये जे काही शॉपिंग सेंटरमध्ये जे काही कामगार आहेत ते त्यांच्याकडे उपचारासाठी यायचे. डॉक्टर त्यांना म्हणायचे की तुम्ही स्वतःवरती उपचार करा जेणेकरून तुम्ही लवकर बरे व्हाल. पण ते काय, ते कामगारांचं म्हणणं असं होतं की मी आमच्या स्वतःवरती पैसा खर्च करू शकत नाही, कारण आम्ही हा जो काही पैसा कमवतो तो आमच्या आईवडिलांसाठी असतो, कारण ते आईवडील मेल्यानंतर त्यांना आमच्या गावाला सोनं दान करावं लागतं. याच्यातनं मला ती कथा सुचत गेली आणि जेव्हा त्याचा अभ्यास केला तेव्हा असं कळलं की प्रत्येक गावागणित ह्या प्रथा आहेत, प्रत्येक समाजगणित काही प्रथा आहेत, काही रूढी आहेत, आणि त्याप्रमाणे आपण ह्या ही प्रथा तेराव्याचं जेवण करताना सपोज आपण ते गावजेवण द्यायचा प्रयत्न केला तर तो किती त्रासदायक ठरू शकतो. आणि तसं करताना जेव्हा समाजातील लोक तुमच्यावर तो ते बंधन करतात, तुमच्यावरती जबरदस्ती करतात की तुम्हाला गावजेवण द्यायलाच पाहिजे. समाजामध्ये आपण प्रथा किंवा रूढी स्वतःच्या आनंदासाठी करत असतो, काही सण आपण आपल्याला आनंद वाटावा म्हणून करत असतो, पण कोणाच्या तरी स्वार्थापोटी जेव्हा ते तो सण तुमच्यावरती लादतात किंवा ती प्रथा तुमच्यावरती लादतात, जेव्हा त्याचा जो तुम्हाला त्रास होतो त्याचा हा प्रवास आपण ह्या परंपरा चित्रपट मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर, ज्या प्रकारे पोस्टरमध्ये बघितलं की बऱ्याच फिल्म फेस्टिवलमध्ये आपली फिल्म नॉमिनेटेड झाली आहे आणि चांगले पुरस्कार वगैरे भेटले आता दिसून येत आहेत, तर जे ॲस्पायरिंग डायरेक्टर्स आहेत त्या लोकांना तुमची ॲडवाईस काय लागते? नाही, मी ॲडवाईस द्यायचा काही प्रयत्न करत नाही, पण नाही आपण काय केलं या परंपरामध्ये वास्तविक मांडायचा प्रयत्न केला. कुठे आपण फिल्म म्हणतात ना की काही फिल्ममध्ये स्टार असतात, ही माणसांची फिल्म आहे, ही मातीतली फिल्म आहे, ही तुमची आमची फिल्म आहे, याच्यामध्ये कोण स्टार नाही आहे, असं काही मोठं काही घडत नाही, काही चमत्कार घडत नाही, असं हिरो उठून त्या गावाबरोबर युद्ध करत नाही किंवा मारामारी करत नाही, तो सोचतो त्याची मानसिक अवस्था आहे की मानसिक द्वंद्व आहे. याच्यामध्ये तीन मित्रांची पण कथा आहे की त्याच्यामध्ये राजाराम आहे, श्रीराम आहे, श्रीपती आहे. राजारामवरती प्रसंग आलेला आहे, त्याचे आईवडील गेल्यानंतर त्यांनी तेराव्याचं जेवण केलं, नंतर त्याची परिस्थिती नसताना त्यांनी ते टाळलं, त्याच्यामुळे गावकऱ्यांनी त्याला वाईट टाकलेलं आहे. पण आता श्रीपतीच्या वडील गेल्यानंतर श्रीपतीवरती तो प्रसंग आलेला आहे की आता काय करायला पाहिजे. तेराव्याचं जेवण करायचं असेल तर त्याला बायकोचा विरोध आहे, ती तिचं असं म्हणणं आहे की शेतीवाडी विकून आपल्याला कर्ज काढून काही सण साजरे करायचे नाही आहेत, जे काही आपली ऐपत आहे त्याप्रमाणे आपण सण साजरे करूयात, पण तसं करण्यासाठी त्याच्याकडे पैसा नाही आहे. पैसा उभा करायचा असेल त्याला शेतीवाडी किंवा गुरंढोरं त्याला विकावं लागणार आहेत, ती विकायची की नाही विकायची हा त्याचा मानसिक द्वंद्व चाललेला आहे. शिवरामचा ह्या प्रथेला पूर्णपणे विरोध आहे, तो काय म्हणतो, शिवरामचं असं म्हणणं आहे की तुमची जेवढी ऐपत आहे, तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही करा, कर्ज काढून सण साजरे करू नका. आज काय होते, आज लोक तुमच्या घरी जेवायला येतील, तेरावेचं काही असं ना, पण आज तुमच्याकडे खातील, तुम्ही कर्ज काढून त्यांच्यासाठी जेवण कराल, पण त्याच्यानंतर ते विसरून जातील, आज खातील आणि उद्या तुम्हाला नावं ठेवतील किंवा कंपॅरिझन करतील की अरे आज ह्याच्याकडे जेवण चांगलं होतं, उद्या थर्ड माणसाकडे जेवण चांगलं होतं, किंवा त्याच्यानं तुमचं जेवण कंपेअर करेल, त्यांना त्याचं काय तुमच्या
दुःखाशी त्यांना काही संबंध नाही आहे. मग तुम्ही काय करायचं, तुम्ही जेवढं तुम्हाला झेपेल तेवढंच तुम्ही तुमचे सण साजरे करायचे, कर्ज काढून सण साजरे करायचे नाही आहेत. शिवरामच्या ह्या प्रथेला विरोध आहे. शिवराम श्रीपतीला सांगतो की तू जेवढी तुझी ऐपत आहे तेवढंच तू कर. आता श्रीपतीची मानसिक अवस्था अशी आहे की 13 वेळचं जेवण करायचं की ते टाळायचं. आणि हा जो प्रवास आहे 13 दिवसाचा तो आपण या परंपरा चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर, मी कला दिग्दर्शक दीपक विषय. परंपरा या मूवीसाठी आम्ही सगळे एकत्र आलो होतो, प्रणय सर आणि आम्ही त्यावेळेस खूप स्ट्रगल करून काम केलं होतं. आणि हे ॲक्च्युली सगळं मूवी आम्ही एका रिअल लोकेशनवर शूट केलं आहे. तसं मुंबईमध्ये आपण सगळ्या गोष्टी अवेलेबल होतात, तसं तिकडे काही गोष्टी अवेलेबल होत नव्हत्या आणि ते खूप सारे चॅलेंजेस त्यावेळेस आले होते. आणि त्या चॅलेंजेस आम्ही बस या मूवीमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक फ्रेम आम्ही सजवण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस. बस एवढंच सांगेल. आणि रूढी आणि परंपरा या विषयावर हा एक चित्रपट आहे. ज्या काही आपल्याला जेवढ्या रूढी आणि परंपरा आपल्या म्हणजे पैसे असावेत किंवा नसावेत हा वेगळा विषय झाला, पण आपण त्या कितपर्यंत पाळाव्यात आणि कितपर्यंत न पाळाव्यात या विषयाचा हा सिनेमा आहे. आणि नक्कीच तुम्ही हा आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये बघाल अशी अपेक्षा. सर देखील ये मराठीमध्ये बोला सर. हा मूवी आपण साताऱ्याच्या जवळ एका वडूच्या इथे आपण शूटिंग केलं होतं एका गावामध्ये. आणि जवळपास रखरखत्या उन्हामध्येच आम्ही शूटिंग केलेलं. आणि 15 ते 20 दिवसामध्ये आम्ही हा सिनेमा शूट केलेला होता. थँक्यू सर. थँक्यू. बेस्ट ऑफ लक सर. थँक्यू सर. थँक्यू.